आता एक बातमी पाहूयात. फेरारी, पोर्शे तसंच लॅम्बोर्गिनी या गाड्या म्हणजे शानदार असतात. 2 कोटींपासून पुढे सुरू होणाऱ्या या रस्त्यावर असणाऱ्या गाड्या नक्की आणल्या की सगळ्यांच्या नजरा आपल्याकडे खिळून बसतात. मात्र नाशिकमध्ये काल या नजरा वळल्या नसत्या तर बरं झालं असतं, कारण लॅम्बोर्गिनी गाडीला चक्क धक्का मारावा लागला. कारच्या बॅटरीचे लूज कॉन्टॅक्ट झाल्यामुळे काही वेळातच ही कार बंद पडली आणि चालकाच्या अथक प्रयत्नांना बराच वेळ दाद न मिळाल्यानंतर अखेर 4 ते 6 जणांच्या मदतीनं अक्षरशः या गाडीला धक्का मारावा लागला. पेद्र नगरपासून पाथर्डी फाट्यापर्यंत ही कार ढकलत आणण्यात आली आणि त्यावेळी अनेक नागरिकांनी कार बघण्यासाठी गर्दी केली. तब्रेज शेख आपले प्रतिनिधी आमच्याबरोबर आहेत. तब्रेज, काय माहिती आहे नक्की या घटनेबद्दल? बरोबर आहे, कालची घटना आहे. नाशिकच्या नवीन नाशिक परिसरात लॅम्बोर्गिनी कार अचानक चालत्यांना बंद पडली आहे आणि बंद पडल्यानंतर हे कार बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली, कारण अतिशय महागडी कार आहे आणि कार नाशिकच्या रस्त्यावर धावत असताना नागरिकांनी त्याला बघण्यासाठी गर्दी केली होती. मात्र काही वेळेतच ही कार बंद पडली. बंद पडल्यानंतर कारला धक्का मारला, जवळपास 5 ते 6 लोकांनी धक्का मारला आहे आणि धक्का मारताना तर चित्र काल नाशिककरांनी अनुभवलेलं आहे. एकूणच अनेकांना मागडं काळ खरेदी करायचा किंवा घेऊन फिरायचा मोह असतो, मात्र हे मोह काल नाशिककरांनी पाहिला आहे. का एवढी मागडी कार देखील नाशिकच्या रस्त्यावर जे एवढे मोठ्या प्रमाणात खड्डे झालेले आहेत ते खड्ड्यामुळे बंद पडली आणि हे मागडी कारला धक्का मारण्याची वेळ आली आहे. नक्कीच, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल तब्रेज.